विकासाचे जय पर्व। जुने कोडदे तापी नदीच्या सुपीक प्रदेशात वसलेलं आणि 700 वर्षांचा वारसा लाभलेल्या पुरातन वर्णेश्वर महादेव मंदिरामुळे पावन झालेलं आपलं जुने कोडदे गाव, एवढा समृद्ध वारसा असूनही आपल्या गावाचा पाहिजे तसा विकास झाला नव्हता। कारण विकास कामांसाठी आवश्यक असलेला शासकीय निधी गावापर्यंत पोहोचत नव्हता। म्हणून गावकऱ्यांनी 2004 मध्ये नामदार जयकुमार भाऊ रावल या तरुण नेतृत्वाला निवडून देऊन विधानसभेत पाठवलं। जय भाऊनी सुद्धा आपल्या गावावर विशेष लक्ष देऊन आतापर्यंत अनेक विकास कामं केली आहेत। आपल्या गावाला अनेकदा मदारी नाला आणि तापी नदीच्या पुराचा वेढा पडतो, असाच वेढा 2006-07 मध्ये पडला होता। त्यावेळी जीवाची बाजी लावून जय भाऊ आपल्याला भेटायला आले होते। आपल्या गावाचा संपर्क तोडणाऱ्या मदारी नाल्यावर पूल तयार करण्यासाठी जय भाऊनी पाठपुरावा करून पूल बांधून दिला, त्यामुळेच आज कितीही पाणी आलं तरी आपण मुख्य रस्त्याला जाऊ शकतो। त्यानंतर गावाचा मुख्य चौक असलेल्या गावठाण परिसरात हायमास क्लॅम्प, ठिकठिकाणी सिमेंटचे बाक अशी अनेक कामं जय भाऊनी आपल्या गावात केली आहेत। आपल्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी त्यातून गावाची मुख्य गावठाण जागा, आदिवासी बांधवांच्या वस्तीमधील देवमढी ते हंबर भील यांच्या घरापर्यंत, संजू भावसार यांच्या घरापासून ते मारुती मंदिरापर्यंत, तसंच तिथून आधार सुखदेव कोळी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलं आहे। आपल्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पूर्वी पायी चालणं सुद्धा कठीण होतं। ही समस्या सोडवण्यासाठी जय भाऊनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जुने कोडदे लंघाणे बामणे हा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता तयार करून दिला आहे। याशिवाय लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचं देखील काम भाऊंनी करून दिल्यामुळे आजूबाजूच्या गावांशी आपला संपर्क व्हायला मदत झाली आहे। शेतकऱ्यांनी भाऊंकडे जुने कोडदे ते साहूर रस्त्याची मागणी केली आहे, त्यासाठी देखील भाऊ पाठपुरावा करत असून लवकरच त्यासाठी निधी प्राप्त होईल। आपल्या गावाचा सिंचनाचा प्रश्न जय भाऊंनीच सोडवला आहे। भाऊंच्या प्रयत्नांनी पूर्ण झालेल्या सारंगखेडा बॅरेजमुळे आपल्या गावातील शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यासाठी सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे। पूर्वी आपल्या गावामध्ये भारनियमनाची फार मोठी समस्या होती, ती सोडवण्यासाठी जय भाऊंनी गावात गावठाण फीडर योजना आणली। ही योजना राबवून भाऊंनी गावामध्ये 24 तास वीज उपलब्ध करून दिली आहे। याशिवाय शेतीसाठी पुरेशा दाबानं वीज पुरवठा व्हावा म्हणून भाऊंनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आपल्या गावाला नवीन सबस्टेशन आणलं आहे, त्याचा परिसरातल्या शेतकऱ्यांना लाभ होतो आहे। जय भाऊंमुळे शासकीय मदत आली आणि गावातल्या शेतकऱ्यांना मिळाली नाही असं कधी झालं नाही। मागच्या 5 वर्षात नैसर्गिक आपत्तीत नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकऱ्यांना जय भाऊंनी बोंड अळी अनुदान, लाल्या रोग अनुदान, दुष्काळी अनुदान याचा वेळोवेळी लाभ मिळवून देत दिलासा दिला आहे। आपल्या गावाचं दैवत असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी जय भाऊंनी आधी सभागृहासाठी निधी दिला, त्यानंतर आता पर्यटन खात्याच्या माध्यमातून तब्बल 35 लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे। त्यातून सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच ते पूर्णत्वाला येईल। याशिवाय आपल्या गावातील पवार कुटुंबाची कुलदैवत असलेल्या म्हसदी इथल्या आई धनदाई माता मंदिराच्या विकासासाठी जय भाऊंनी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी, सोळंकी परिवाराची कुलदैवत असलेल्या धमाणे इथल्या आई विंध्यासिनी माता मंदिर आणि परमार परिवाराची कुलदैवत असलेल्या आई पेडकाई माता मंदिरासाठी देखील पर्यटन खात्याच्या माध्यमातून 1.25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून भाऊंनी गावकऱ्यांच्या धार्मिक भावना जपल्या आहेत। असा हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्या जबाबदारीचं पुरेपूर भान असणारा आणि विकास कामं करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा लोकनेता आपल्याला लाभला आहे। आपल्या जुने कोडदे गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जय भाऊंनी केला आहे। आता वेळ आहे आपली, त्यांच्या कामातून उतराई होण्याची, त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची, येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जय भाऊंनाच निवडून देण्याची। म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, आपल्या गावाच्या विकासासाठी जय भाऊंना साथ देऊया।